अखंड सौभाग्य रहावे यासाठी हरितालिकेचे व्रत केले जाते। भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हे व्रत करण्यात येते। हर हे भगवान शंकराचे नाव आहे। शंकराची आराधना करण्यात येत असल्याने या व्रतास हरतालिका म्हणून संबोधण्यात येते। हरी हे भगवान विष्णूचे नाव आहे। हरतालिकेसंबंधी पौराणिक कथाही आहेत। पार्वतीने एकदा आपल्या सख्यांना सोबत घेऊन हे व्रत केले होते। कालांतराने हे हरतालिका व्रत म्हणून प्रसिद्ध झाले। या व्रतासाठी हरतालिका किंवा हरितालिका दोन्ही शब्दांचा उपयोग करण्यात येतो। ग्रंथामध्येही दोन्ही शब्द आढळतात। हरितालिका व्रत सर्व पाप व कौटुंबिक चिंतांना दूर करणारे आहे। शास्त्रात या व्रताबाबत हरित पापान संसारिकान क्लेशांच अर्थात हे व्रत सर्व प्रकारचे दुःख कलह व पापांपासून मुक्ती देते असे म्हटले आहे। शिवपार्वतीच्या आराधनेचे हे सौभाग्य व्रत फक्त महिलांसाठी आहे। निर्जला एकादशीप्रमाणेच हरतालिका व्रताच्या दिवशीही उपवास पाळण्यात येतो। पार्वतीने भगवान शंकराशी लग्न करण्यासाठी हे व्रत केले होते। पार्वतीच्या इच्छेची पूर्तीही याच दिवशी झाली होती। पतीप्रती आपली भक्ती व इच्छित पती मिळावा यासाठी या व्रताचे पालन करण्यात येते। इच्छेनुसार पती मिळावा यासाठी मुलीही या व्रताचे पालन करतात। व्रतात 8 प्रहर उपवास केल्यानंतर अन्नसेवन करण्यात येते। व्रतापासून मिळणाऱ्या फळाचे वर्णन अवैधव्यकारा स्त्रीना पुत्रपौत्र प्रवर्धिनी असे करण्यात आले आहे। अर्थात जीवनात सुख लाभण्यासाठी व्रताचे विधीपूर्वक पालन करण्यास सांगण्यात आले आहे। भविष्योत्तर पुराणानुसार हरितालिका व्रताच्या दिवशी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हस्तगौरी हरिकाली व कोटेश्वरी व्रताचेही पालन करण्यात येते। दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास हरितालिका व्रत या नावानेही प्रसिद्ध आहे। यामध्ये आदिशक्तीमाता पार्वतीचे गौरीच्या रूपात पूजन करण्यात येते। भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीयेच्या दिवशीच हस्तगौरी व्रताचे अनुष्ठान होते। महाभारत काळातही हे व्रत पाळण्यात येत होते याचा संदर्भ आढळतो। भगवान श्रीकृष्णाने राज्यप्राप्तीसाठी धनधान्याच्या समृद्धीसाठी कुंतीस या व्रताचे पालन करण्यास सांगितले होते। यामध्ये 13 वर्षापर्यंत शिवपार्वती व श्री गणेशाचे ध्यान करण्यात येते। 14व्या वर्षी या व्रताचे उद्यापन करण्यात येते। देशाच्या अनेक राज्यात हरितालिका व्रत साजरे केले जाते। भाद्रपद तृतीयेला केले जाणारे हे व्रत यावर्षी आज मंगळवारी 30 ऑगस्ट रोजी आहे। कुमारिका आणि महिला हे व्रत करतात। हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरिगौरी संवादात आली आहे। देशाच्या अनेक राज्यात हरितालिका व्रत साजरे केले जाते। स्त्रिया सकाळी लवकर उठून स्नानादी करून नवे कोरे वस्त्र परिधान करतात, साज श्रंगार करतात। पूजेसाठी चौपाटावर केळ्याच्या पानांचा मंडप करून त्यात वाळूचे शिवपिंड तयार केले जाते किंवा शिव पार्वतीची प्रतिमा ठेवली जाते। यावेळी सुहासिनींच्या श्रंगाराचे सर्व सामान पूजेमध्ये वापरले जाते। रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेळतात, गाणी म्हणतात किंवा भजन कीर्तन करतात। शेवटी कथा ऐकली जाते आणि आरती करून ह्या व्रताचा समारोप केला जातो। We'll be right back.